मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे वस्तूंचा क्रम दर्शवणाऱ्या क्रमवाचक संख्यांना अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊ इथे बघ बबली काही रंग दिलेले आहेत यामध्ये हिरवा रंग कुठल्या स्थानावर आहे हे, हे खूपच सोपे आहे एक दोन तीन इथे हिरवा रंग तीन क्रमांकावर आहे बगबबली आपल्याला इथे रंग मोजायचे नाहीयेत तर इथे आपल्याला कोठला रंग कोणत्या स्थानावर आहे ते सांगायचे आहे म्हणून पहिल्या स्थानावर लाल रंग दुसऱ्या स्थानावर पिवळा रंग तिसऱ्या स्थानावर हिरवा रंग आणि चौथ्या स्थानावर वांगी रंग आहे म्हणजे इथे हिरवा रंग कोणत्या स्थानावर आहे हे सांगण्यासाठी पहिला दुसरा तिसरा आणि चौथा अशा शब्दांचा प्रयोग करायचा आहे हो बबली बनी अजून विचारना मजा येत आहे चला आता दुसरे उदाहरण पाहूया बघ बबली यामध्ये काही भाज्या ठेवलेल्या आहेत इथे चौथ्या स्थानावर कोठली भाजी आहे इथे सर्वात पहिल्या स्थानावर कोबी दुसऱ्या स्थानावर टोमॅटो तिसऱ्या स्थानावर भोपळा आणि चौथ्या स्थानावर वांगी आहेत हो पण वस्तूंचा क्रम आपण नेहमी लेफ्टने मोजला पाहिजे तर मग या पहिल्या स्थानावर ढोबळी मिरची दुसऱ्या स्थानावर वांगी तिसऱ्या स्थानावर भोपळा आणि चौथ्या स्थानावर टोमॅटो आहे हा आता बरोबर सांगितले चल आता तिसरे उदाहरण पाहूया हे बघ बबली इथे काही फळे दिलेली आहेत तू सांगू शकतेस का की येथे एकूण किती फळे आहेत बघ इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे इथे एकूण सहा फळे आहेत शा बबली आता हे सांग की या सर्वात शेवटी कोणते फळ आहे हे, हे खूप सोपे आहे बघ बनी आपल्याला फळांच्या क्रमाला लेफ्टने मोजायचे आहे पहिल्या स्थानावर चेरी दुसऱ्या स्थानावर केळी तिसऱ्या स्थानावर आंबे चौथ्या स्थानावर स्ट्रॉबेरी पाचव्या डावीकडे स्थानावर पेरू आणि सर्वात शेवटी सहाव्या स्थानावर संत्री आहेत. बबली तू अगदी बरोबर सांगितलेस आता हे सांग की पेरूच्या आधी किती फळे आहेत मला इथे पेरूच्या आधी किती फळे आहेत हे सांगायचे असेल तर मग पेरूच्या आधी एक दोन तीन आणि चार फळेही आहेत शाबास बबली धन्यवाद बनी एवढे शिकवल्याबद्दल ठीक आहे बबली आता मी जातो मी पण जाते मुलांनो आज आपण या उदाहरणाद्वारे वस्तूंचा क्रम दर्शवणारी क्रमवाचक संख्या शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण क्रमवाचक संख्या दर्शवताना काय चुका होतात व त्या कशा दुरुस्त करू शकतो हे समजून घेऊयात